विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से सोमवार को कोयला रोको आंदोलन किया गया। समिति की ओर से केंद्र सरकार के खिलाफ उमरेड कोयला खदान के सामने ये आंदोलन किया गया। समिति की पहले से ही वेगला विदर्भ की मांग है, इसी मांग को लेकर ये आंदोलन महाराष्ट्र दिवस पर किया गया। इस आंदोलन में वामनराव चटप महिला गाड़ी अध्यक्षा रंजना मामड़े, अरुण केदार युवा अध्यक्ष मुकेश मासूरकर सहित बड़ी संख्या में समिति के कार्यकर्ता उपस्थित थे। कारखाना लावायला तैयार नसल्यामुळे आज इथे मोठ्या प्रमाणे बेरोजगारांची फौज तैयार झाली आणि अशा परिस्थितीत आज आम्ही विदर्भाच्या युवकांनी एक निर्धार केलेला काही इच्छा कोळसा आम्हाला विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून आम्ही निर्धार केला का विदर्भाचा कोळसा विदर्भाच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही का विदर्भ कोळसा हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय कोळसा हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय कारण कोळशापासून वीज तयार होते आणि विजेपासून रोजगार निर्माण होते परंतु रोजगार नसल्यामुळे आज युवक हा जो नैराश्यात गेला त्या नैराश्यात गेलेल्या युवकाला आम्ही एक स्वतंत्राची चेतना म्हणून त्याला आश्वासन आम्ही देत आहोत का आम्ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत विदर्भ राज्य मिळवून घेऊन त्यांच्या स्वप्नांची पूर्ती करण्याकरता आणि युवकांना आम्ही आशावादी म्हणून हे राज्य तुम्हाला 23 अखेरपर्यंत तुमच्या हात स्वाधीन करायचा आणि येणारा झेंडा तुमच्याच हातीने तिथे फडकवायचा। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसी BCN News नागपूर।